नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओ चॅनलमध्ये। तर मला काय झालं आहे, जेव्हा मी सांगते मी ते लॅपटॉपसुद्धा ओपन केलेला आहे आणि मी पहिला व्हिडिओ टाकला होता, परवाशी पहिला व्हिडिओ टाकला होता जेव्हा मला विषय कळला। मी पहिला व्हिडिओ टाकला होता जून 16 ला, बरोबर जून 16 ला टाकला की बाबा मला माहीत असं असं विषय कळला आहे, मला फिक्स माहीत नाही असा मी टाकला। त्याच्यानंतर एक मिनिट थांबा, त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ टाकला की ते आपल्याबरोबर कधी आता बोलणार नाहीत, कधी जून 16 लाच टाकला होता मी, बट मी जरा वेळमध्ये टाकला होता कारण मला पहिल्या व्हिडिओमध्ये असं असं नेमकं झालं आहे असं माहीत नव्हतं। बट जेव्हा दुसरा मी व्हिडिओ केला तेव्हा त्याच्यामध्ये मला कळलं की बातमी खरी आहे। त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ मी टाकला भांडण थांबवारे, कारण इथे यूट्यूबमध्ये पुष्कळ भांडणं चालली होती, बोबडीमुळे पुष्कळ भांडणं चालली होती। तर त्या एक दिवसासाठी कुठं आणि लाईव्हसुद्धा होणार होती, त्यासाठी मी तो विषय जरा आज एक दिवसासाठी थांबवा म्हणून मी तो व्हिडिओ टाकला होता। चौथा मी टाकला होता जून 17 ला की गणेश आहेत त्यांनी कुठल्या तरी एक मर्सिडीजमध्ये बसून कार घेऊ का, जेव्हा त्यांना माहिती होतं, पण त्यांनी व्हिडिओ वेळला नाही टाकला, बरोबर। नंतर जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला गणेशदादांचा निधना श्रद्धांजलीचा त्यांनी व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी टाटा बाय बाय असा विषय काढला। तर कितीतरी लोकांना खटली ती गोष्ट की जर एखादा व्यक्ती एक्सपायर झाला आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही टाटा बाय बाय असं करता तर एकदम चुकीचं आहे, तर त्यासाठी मी व्हिडिओ काढला होता। त्याच्याने मी नंतर व्हिडिओ टाकला, लोकांना पुष्कळ वाईट वाटलं। त्या दिवशी जून 17 ला टाकला होता तेव्हा त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की काही नाही, शरीर आत्मा सोडून गेला आहे बट आत्मा आपल्याच बरोबरच असतं। हा व्हिडिओ मी टाकला होता। नंतर संजोगदादाचा मी व्हिडिओ बघितला जून 18 ला की ते बोलले की तुम्ही असं असं करा, जर तुम्हाला काय असं प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही व त्रास असेल तर माझ्याकडे तुम्ही 1 ते 10 पर्यंत मी बघेन। त्यांनी दत्तकचा विषय काढला नव्हता, बरोबर। त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ काढला होता जून 18 ला जिथे संजोगदादाने पुढे येऊन आपण कसं मदत करू असा विषय दाखवला होता। तिथेच गणेशने कारामध्ये बसून मर्सिडीजमध्ये बसून नंतर थोड्या वेळाने दुसरा एक व्हिडिओ काढून त्याच्यामध्ये टाटा बाय बाय असा विषय काढला होता, झालं। त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला होता आणि माझ्या फ्रेंड जे फ्रेंड आहेत त्याच्यामध्ये मी टाकला होता की कुठला कोण जिम्मेदार आहे, राजर्षीच्या निधनावर जिम्मेदार कोण आहे असं मी एक टॉपिक टाकला होता। तर माझी एक चांगल्या फ्रेंड आहे शुभांगीता आहे, त्यांना तो पटला नाही कारण मला माहिती होतं की असं असं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, बट मी व्हिडिओ टाकला त्यांना पटला नाही आणि त्या एल्डर मोठ्या ताई आहेत म्हणून मी ताबडतोब तो व्हिडिओ हाईट केला। त्याच्यानंतर मी तिच्या ताईला फोन लावला, त्यांच्याकडे नंबर होता माझ्याकडे, मी फोन केला आणि त्यांनी खरोखर त्याच्यामध्ये ती गोष्ट सांगितली की जी मला माहीत होती, त्यांनी ती विषय सांगितला। त्यांनी मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमची रेकॉर्डिंग माधुरी सखी मंचला देणार आहे, बट मी त्या दिवशी नाही दिली कारण फुल तो जी जात नव्हता, तो हळूहळू जात होता। त्यासाठी मी माझ्या चॅनलवरती टाकली आणि नंतर दुसऱ्या दिवस नेक्स्ट डेला ती जी ऑडिओ होती क्लिप माझ्या मुलाच्या मोबाईलमधून टाक म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये फुल असतं, माझ्या मुलाच्या मोबाईलमध्ये टाकून तुम्ही बघितलं पण असेल, जेव्हा मी व्हिडिओ करत होती तेव्हासुद्धा मी फोन बाजूला ठेवून केला होता कारण माझ्या मोबाईलमधून ते होत नव्हतं आणि एक या मोबाईलमधून असून होत नाही म्हणून मी नंतर तो माझ्या मुलाच्या मोबाईलला मी तो ट्रान्सफर केला होता, तो तेवढा ऑडिओ माझ्या मोबाईलमध्ये असताना तर मी दाखवू नाही शकत ना, तर मी त्या माझ्या मुलाच्या मोबाईलमध्येच हे केला कारण माझ्या मुलाच्या मोबाईलमध्ये असं काही व्हॉट्सअपमध्ये नसतं, माझ्या मोबाईलमध्ये फुल डेटा म्हणजे डेटा फुल असतो। तसं झालं, इथे काही चूक झाली तर तुम्ही माफ करा माझा। त्याच्यानंतर त्याच्यात मी 2 व्हिडिओ केले, मला काहीही म्हणजे एवढं हे नव्हतं की त्या व्हिडिओला व्ह्यूज जातील, मला असं काहीही माहीत नव्हतं की राजश्रीताईंच्या ज्या ऑडिओला आहे त्याला व्ह्यूज जातील, मला काहीही त्याच्याविषयी माहीत नव्हतं कारण मी यूट्यूबमध्ये माझे व्हिडिओ टाकायचं काम आहे।
माझे व्हिडिओ टाकायचं काम आहे. जर कोणाला प्रॉब्लेम होत असेल ना तर त्यांनी त्यांचं चॅनल ओपन करा आणि बोलून तुम्ही तुमचं हे करून बघा, ट्राय करून. मला बोलून काय फायदा नाही आहे. मेलेल्या लोक असं तुम्ही बोलतात की मेलेल्या लोकांचे टाळूचं लोणी खायला येतात, तर ते मी केलेलं नाही आहे. मी केलेलं नाही आहे. ज्यांनी केलं आहे ना त्याला विचारा. मी माझ्या व्हिडिओमधून किंवा ऑडिओमधून कोणाला दुःख झालं असेल तर मी एकदम सॉरी म्हणते, बट त्याच्यामध्ये कोणाला दुःख व्हायचा प्रश्नच नाही. तर कितीतरी लोकांना कशामुळे त्या प्रॉब्लेम झाला ते सगळं कळालं. दोन लोकांच्या बोलण्यामुळे त्या ताईला किती प्रॉब्लेम झाला